हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सगळ्यांनी आपली तब्येतीची काळजी घेतली असेलच. आपण आपला शेवटचा लेक्चर 14 तारखेला घेतलेला होता, 14 मार्च. त्यानंतर 16 तारखेपासून तुम्हाला सुट्ट्या देण्यात आल्या आणि पुढे आम्हालाही सुद्धा, म्हणजे आता देशच पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे आपण सर्व घरी आहात. आपण 16 तारखेपासून कंटिन्यू चॅप्टर वाईज MCQ मी तुम्हाला देतो आहे आणि त्यासोबतच यूट्यूबच्या काही लिंक्स पण तुम्हाला दिलेल्या आहेत त्या त्या चॅप्टरच्या रिलेटेड, जेणेकरून तो चॅप्टरबद्दल डिटेल्स तुम्हाला त्या यूट्यूब व्हिडिओवरनं कळेल. आपण कायद्यातले बरेचसे चॅप्टर्स पण ऑलरेडी आपल्या टॉपिकला झालेले होते. आपण शेवटचा जो टॉपिक आपण घेतला तो होता SMPS स्विच बोर्ड पॉवर सप्लाय, त्याच्या 14 तारखेला 14 मार्चला त्यानंतर त्याचा पण थेअरी आणि प्रॅक्टिकल आपण फिनिश केलेलं होतं. त्याचा पुढचा जो सिलॅबस आहे तो आपल्याला आता कम्प्लीट करणे भाग आहे. परंतु लॉकडाऊनमुळे तुम्हीसुद्धा घरी आहात, मी सुद्धा घरी आहे, परंतु आपल्याला आता घरूनच काम करणे हे गरजेचं झालेलं आहे. म्हणून मी असा प्लॅन केला की आजपासून आपले उरलेले जे काही 1-2 चॅप्टर्स आहेत त्याचे शॉर्ट व्हिडिओ बनवायचे आणि ते तुम्हाला ॲज अ लेक्चर म्हणून सेंड करायचे. तर आपला जो आजचा जो टॉपिक आहे तो आहे सेल्युलर फोन सिस्टीम. आता सगळ्यांकडे फोन्स आहेत, प्रत्येकाच्या कडे, ऑलमोस्ट आपल्या सगळ्या स्टुडंट्सकडे मोबाईल फोन्स आहेत. सगळे यूज करत आहे, आपण व्हॉट्सअप आपण यूज करतो आहे, आपण डेली आपण चॅट पण करतो आहे, क्वेरीज तुम्ही मला सांगत आहेत वगैरे, मी तुम्हाला MCQs पाठवतो आहे, व्हिडिओ पाठवतो आहे, तुम्ही पण मला रिप्लाय करत आहात, हे सगळं ठीक आहे. पण आता आपल्या हातात असलेली वस्तू ही कशी काम करते किंवा ती कोणाली सिस्टीम आहे ती कशी काम करते हे आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. ह्या जी सिस्टीम आहे म्हणजे मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम, याला आपण काय म्हणतो, सेल्युलर सिस्टीम. सेल म्हणजे काय? सेल म्हणजे याच्यात दाखवल्याप्रमाणे हा जो आहे याला आपण एक सेल म्हणू. सेल इज नथिंग बट द एरिया, ॲक्च्युली एक एरिया. सपोज नागपूरचं आपण उदाहरण घेतलं तर धरमपेठ, गोकोपेठ, शंकरनगर, बजाज नगर, लक्ष्मीनगर, हे जो हा जो एरिया थोडासा पट्टा आहे त्याला आपण म्हणूया की एक सेल आहे. समजा हे 4 पॉईंट आहेत. आता ह्या सेलमध्ये कसं असतं की प्रत्येक एरियामध्ये 1000 टॉवर असतो. समजा आता सर्व्हिस प्रोव्हायडर खूप सारे आहेत, जिओ, आता ऑलमोस्ट सगळं जिओ झालेलं आहे, जिओ आहे, आयडिया आहे, वोडाफोन आहे, किंवा कोणतं एअरटेल आहे, तर असे वेगवेगळे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे यांनी काय केलं आहे, प्रत्येक एरियामध्ये एक टॉवर उभारलेला आहे. समजा आता आपण उदाहरण घेऊ की गोकोपेठला एक एरिया आहे, एक टॉवर आहे, पुढे लक्ष्मीनगरला एक टॉवर आहे, इथे अंबाझरीला एक टॉवर आहे त्या एरियामध्ये. तर असं समजा आपण समजू की इथे 3 टॉवर पकडून एक सेल तयार झालेला आहे. एखाद्या कुठल्या जिओचं आपण एक्झाम्पल घेऊया की जिओने 3 इथे टॉवर म्हणजे प्लांट केलेले आहेत. आता काय होईल की एखादा समजा मी इथे आहे, मी गोकोपेठला इथे राहतोय, आणि तर म्हणजे मला कम्युनिकेशन काय आहे ह्या तिन्ही टॉवर कडनं. 3 टॉवर म्हणजे ऍक्च्युअली त्या टॉवरला आपण काय म्हणतो, बेस स्टेशन त्याला म्हणत असतो, की BTS सिस्टीम म्हणतात त्याला, BTS त्याला म्हणतात, की तो ऍक्च्युअली हा बेस स्टेशन आहे. बेस स्टेशन हा एक प्रकारचा रिपीटर स्टेशन आहे, म्हणजे तो एक प्रकारचा काय करतो, सिग्नल्स जे लांबून येणारे सिग्नल्स आहेत तो त्याला ॲम्प्लिफाय करून त्याला सफिशियंट म्हणजे एक स्ट्रॉंग म्हणतो ना की ते करून की तो नियरेस्ट जे काही सबस्क्रायबर आहे म्हणजे युजर आहे त्यांना तो सिग्नल्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. आता समजा मी इथे गोकोपेठला राहतोय, मी इथे थोडंसं लक्ष्मीनगरकडे गेलो किंवा शंकरनगरकडे गेलो, तर मी काय करेल, मी इथे ह्या टॉवरच्या जवळ येईल. समजा मी इथे धरमपेठ साईडला गेलो तर हा टॉवरचा जवळ येईल. समजा मी इथे अंबाझरी साईडला गेलो तर हा टॉवरचा जवळ येईल. म्हणजे मी समजा ह्या एरियात फिरत आहे समजा, तर माझा जवळचा जो कोणता टॉवर असेल त्याच्या थ्रू मी कम्युनिकेशन करणार. आता समजा हे मी घेतला एरिया की धरमपेठ, गोकोपेठ किंवा हा जो एरिया आहे वेस्ट साईडचा. आता समजा मी इथे कुठेतरी ह्या साईडला गेलो, महाल साईडला गेलो, तर महाल साईडला गेल्यानंतर त्याच्या नियर बाय जे काही असेल टॉवर्स त्या एरियातले, महाल म्हणजे महालच्या आसपासचे जो कोणते 4-5 एरिया आहे हा तिथे पण काही टॉवर्स लागलेले आहेत. आता तिथे जे टॉवर्स लागलेले आहेत, समजा मी इथे उभा आहे आणि मी इथून घरी समजा कोणाला फोन केला, तर काय होईल की हे टॉवर्स म्हणजे सिग्नल कसं होईल की ज्या कोणत्या एरिया टॉवरचे मी अगदी नियरेस्ट आहे त्या टॉवरच्या थ्रू मी इथे कम्युनिकेशन करेल. आता हे ॲक्च्युली कम्युनिकेशन कसं होतं हे जर आपण डिटेलिंग पाहू, हे जी सिस्टीम आपण पाहिली आतापर्यंत की धरमपेठ एरिया, गोकोपेठ एरिया किंवा महाल एरिया, हेच पुढे आपण आणखी कशामध्ये होतं
की एरिया म्हणणं नागपूर, पूर्ण कम्प्लीट नागपूर, मग नागपूर ग्रामीण, नागपूर ग्रामीण नंतर मग जिल्हास्तरीय होऊन जातं की वेगवेगळे जिल्हे, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, मग पुढे महाराष्ट्र म्हणजे राज्याचं होऊन जातं, नंतर त्याच्या पुढे देशाचं, देश देशाचे येणारे जितके पण हे असे टॉवर्स आहेत ते, त्याच्यानंतर आणखी पुढचं काय आहे इंटरनॅशनल, म्हणजे आपण फॉरेनला पण सपोज कॉल करू शकतो. तर हे अशी सिस्टीम जी आहे, हे वेगवेगळ्या त्या एरियाला अलॉट केलेले जो ते टॉवर्स आहेत त्याला आपण त्या टॉवर्सला फॉर्म करून जे एक सेल तयार झालेला त्याला, त्यामुळे आपण त्या सिस्टीमला काय म्हणतो सेल्युलर सिस्टीम. आता हे सेल्युलर सिस्टीममध्ये जेव्हा पण आपण कम्युनिकेशन होतं हे सगळं होतं कोणाच्या थ्रू, थ्रू मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस, मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस. समजा मी आपण इथे मध्ये सेंटरला बर्थडेमध्ये आहोत, आपण आपल्या क्लासमध्ये बसलेलो आहे आणि मी माझ्या मोबाईलवरनं कॉल केला, समजा तुम्हालाच केला, तुमच्यापैकी कोणाचा स्टुडंटला केला. आता मी कॉल केला, आपण जिओची सर्व्हिस सपोज घेतोय, आता प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. समजा आपण आयडियाची सर्व्हिस घेतोय तर मी जर समजा मयुरीला कॉल केला तर काय होईल की मी तिचा नंबर डायल करेल. नंबर डायल करून जसं मी कॉलचं बटन ते प्रेस करणार, म्हणजे मी कॉल करणार, तर ते सिग्नल कुठे जाणार, तिथे जाणार मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसमध्ये जाणार. मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसमधनं तो जे काही प्रोसेस करून वगैरे तो करेल आणि फर्दर तो पुन्हा तिथेच देईल. म्हणजे माझ्या शेजारीच कुठे आहे ते, म्हणजे आपल्या क्लासमध्येच समजा ही बसलेली आहे त्या मुलीला तो कॉल जाणार. आता हे मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस असतं कुठे, हे त्या त्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा सॉरी त्या त्या स्टेटमध्ये एखादं अलोकेटेड असतं किंवा कंट्रीमध्ये एखादं अलोकेटेड असतं. समजा आयडियाचं हे मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस हे कुठे पुण्यामध्ये आहे, पुण्यात आहे, त्यामुळे मी अगदी माझ्या शेजारच्या मुलाला किंवा मुलीला पण फोन केला तर तो कॉल कुठून थ्रू कसा जाणार आहे, म्हणजे माझ्याकडनं तो पुण्याला जाणार म्हणजे MTSO ला, मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसला, आणि तिथून त्या कॅन्डिडेटला किंवा त्या म्हणजे जो कोणी व्यक्ती त्याला तो कॉल जाणार. अशा प्रकारे हे कम्युनिकेशन सिस्टीम होतं. म्हणजे जो कोणता कॉल आहे तो थ्रू MTSO होणार. मला वाटतं जिओचं हे अहमदाबाद आहे, मला शुअर नाही पण जिओचं हे अहमदाबादला आहे. आयडियाचं शुअर आहे की तो पुण्याला आहे, म्हणजे जे काही ते कॉल्स होणार ते सगळे पुण्याच्या थ्रू होणार. आता ही जी सिस्टीम आहे आपण याला सेल फॉर्म मध्ये म्हणतो. हे सेल फॉर्म करण्याचं आवश्यकता पण काय आहे बघा तुम्ही कशी काय, की हे सेल फॉर्म म्हणजे हे सेल जे फॉर्म आहेत याच्यामध्ये आपण कुठे पण समजा फिरलो, धरमपेठ पासून इथे समजा आणखी कुठल्या दुसऱ्या एरियाला गेला, इथे अजनी साईडला गेला, तर तिथे पण हे टॉवर्स जवळपास आहेत. किंवा आणखी कुठल्या तरी आपण इथे कामठीकडे समजा गेलो तर तिथे पण टॉवर्स उपलब्ध आहेत. म्हणजे आपण त्या सेल विदिन त्या सेलच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे सेल आपण म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की आपण कव्हरेज एरियामध्ये आहे, आपण ऑल टाइम काय आहे कव्हरेज एरियामध्ये आहे. हा आता कधी कधी काय होतं की मी समजा इथून चंद्रपूरला जायला निघालो, नागपूरकडनं आपण चंद्रपूरकडे किंवा आणखी रिमोट एरियाकडे इथे छिनवाडा किंवा MP साईडला समजा जायला निघालो, तर एक कुठेतरी असा एक पॉईंट येऊ शकतो की तिथे आपण ह्या सेलच्या बाहेरून जाऊ, म्हणजे ह्या दोन सेलच्या मध्ये इथे समजा MPC बॉर्डर आहे आणि इथे काही आणि मध्ये काहीतरी टॉवर्स नाही आहे. पण शक्यतो आता सगळ्याकडे टॉवर्स झाले म्हणजेच कम्युनिकेशन सगळ्याकडे आहे, पण असं काही काही एरियाज आहेत की जिथे अजूनही टॉवर्स नाही आहेत, तर तिथे बघा त्या एरियात आपण समजा आपण गाडीने मूव्ह करतोय किंवा रोमिंग करतोय, आपण कारमधून फिरतोय, तर त्या ठिकाणी असं आपल्या लक्षात येतं की आता म्हणजे मोबाईलचे जे रेंज दाखवतो ते बिलकुल झिरो होऊन जातात. म्हणजेच काय की आपण काय होतो आउट ऑफ कव्हरेज येतो. आणि मीनवाईल समजा आपल्याला कोणी फोन केला तर त्याला तो रिंग बॅक म्हणजे काय जातं, त्याला जो मेसेज जातो तो काय जातो की हा म्हणजे तो आउट ऑफ कव्हरेज एरिया गेलेला आहे. ठीक आहे, मग पुन्हा जेव्हा हा समजा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आला तर काय होईल की त्याला पुन्हा कळतं की तो म्हणजे तो आता कव्हरेजमध्ये. आता जिओमध्ये तुम्ही पाहिलं असं सांगितलं की तो मेसेज येतो की आता तो तुम्ही ज्या पर्सनला कॉल केलेला तो आता ही इज नाऊ अवेलेबल फॉर कम्युनिकेशन, असा एक मेसेज येतो त्याचा नंबर वाईज. तर ही ऍक्च्युली एक कम्युनिकेशन सिस्टीम आहे. सेल बाउंड्रीज आहे बघा, सेल बाउंड्रीज म्हणजे आपण त्या सेलमध्ये असतो म्हणून आपण नेहमी आपल्या रेंज दिसत असतात मोबाईल. बेस स्टेशन म्हणजे जे आपल्या एरियामध्ये आपण तुम्ही पहा आपल्या एरियाच्या बिल्डिंगच्या वर वगैरे जे टॉवर्स असतात ते त्याला बेस स्टेशन असे म्हणतो. MTSO जे आहे MTSO हे नेहमी कुठे असतं, जे स्टेटमध्ये एखादं असतं किंवा मग दोन चार स्टेट मिळून एखादं असतं असं आहे.
जसं सेंट्रल ऑफिस वगैरे हे ऍक्च्युली आता सध्या आपण याला स्किप करून टाकायचे आणि तसे आजकाल हे सगळं आउटडेटेड झालंय. आता सध्या सगळं काही काय मोबाईलवरच आहे, नेट आहे, सगळं काही एव्हरीथिंग ठीक आहे. तर पुढचं जे आहे थोडंसं डिटेलिंग आपण पाहून घेऊ ऍक्च्युली कसं काम करतो. याच्यामध्ये पिक्चर तुम्हाला कदाचित ह्या व्हिडिओमध्ये हे जे स्लाईड आहे किंवा जे डायग्राम आहे वगैरे ते तुम्हाला क्लिअर दिसत नाही. तुम्ही हे परत आपल्या इंडिव्हिज्युअल मोबाईलवर हे सगळे डाउनलोड करून घ्या. हे असे तुम्ही शोधाल तर तुम्हाला सगळं मिळून जाईल. टॉपिक तो टाका गुगलमध्ये आणि ते इमेजमध्ये जाऊन ती डायग्राम काढून घ्या. तुम्हाला त्यामुळे तुम्हाला तुम्ही त्यात आपल्या मोबाईलवर क्लिअर ते पाहू शकता डायग्राम किंवा हे जे काय लिहिलं आहे ते पाहू शकता. आता याच्यात एवढं क्लिअर येणार नाही ह्या स्क्रीनमध्ये. आता काय होतं की समजा एक कॅन्डिडेट म्हणजे इथे एखादी पर्सन आहे आणि हे दुसऱ्या पर्सनला कॉल लावत आहे. ह्या पर्सननी काय केलं की कॉल डायल केला म्हणजे ह्या त्याचा जो नंबर असेल त्याचा तो नंबर तिने आपल्या मोबाईलवर डायल केला. मोबाईलवर डॉल केलं डायल केल्यानंतर तो निअरेस्ट जो बेस स्टेशन आहे ते सिग्नल्स कुठे जातात त्याचा तो त्या एरियातले निअरेस्ट जो बेस स्टेशन आहे तिथपर्यंत जातात. मग तिथून काय जाते सिग्नल कुठे जातात MTSO कडे जातात. MTSO म्हणजे मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिसकडे जातात. आता हा काय करतो MTSO की हा व्हॅलिड सबस्क्रायबर आहे की नाही. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे तर हा MTSO काय करतो की हा व्हॅलिड सबस्क्राईब वगैरे आहे की नाही आणि मग त्याला तो चॅनल एक व्हॉइस चॅनल अलॉट करतो की तो आता बोलायला म्हणजे त्याला द्यायचा आहे किंवा नाही हे सगळं तो चेक करतो. त्याच्या रिलेटेड त्याचं बिलिंग सगळं हिस्ट्री त्याचं बॅलन्स आहे की नाही वगैरे वगैरे म्हणूनच तो कॉल पुढचा तो अलाव करतो. त्यानंतर पुन्हा MTSO काय करतो की आता तो सर्चिंग स्टार्ट करतो. MTSO स्टार्ट करतो की जो ज्याला नंबर डायल केलेला आहे तो पण व्हॅलिड सबस्क्रायबर आहे की नाही. म्हणजे MTSO त्याला पण करतो की त्याचा व्हॅलिड नंबर आहे की नाही. आता तो व्हॅलिड सपोज आहे सबस्क्रायबर म्हणजे युजर तर तो पुन्हा काय करेल हा की तो व्हेरीफाय पुन्हा करेल की हा बरोबर व्हॅलिड आहे की नाही. त्यानंतर तो कुठल्या एरियामध्ये आहे तो त्याला सिग्नल तो हा म्हणजे सिग्नल चेक तो स्कॅनिंग करतो आणि थ्रू वेगवेगळे जे बेस स्टेशन आहे त्याच्या थ्रू तो स्कॅनिंग करतो की तो कुठे तो कुठल्या एरियामध्ये आहे आणि त्याच्या थ्रू त्या बेस स्टेशनच्या थ्रू सगळं चेकिंग हँड शेकिंग सिग्नल म्हणजे दोघांकडनं हँड शेकिंग सिग्नल झाल्यानंतर हा एक चॅनल प्रोव्हाइड करतो आणि मग हे दोन्ही युजर एकमेकाशी बोलू शकतात. म्हणजे हा बोलेल आणि हा ऐकेल म्हणजे दोन्ही कामं हे एका वेळेसच होत आहे. म्हणजे ट्रान्समिशन अँड रिसिव्हर रिसेप्शन हे दोन्ही काय होणार हे एकाच वेळेस होणार आहे. आता हे तुम्हाला थ्रू चॅनल कसं काम करतं हे तुम्ही पाहिलं. आता म्हणजे ट्रान्समिशन अँड रिसेप्शन म्हणजे रिसिव्हर हे दोन्ही एकाच वेळेस मोबाईल फोनमध्ये काम करतात. आपण तुम्ही पाहा ना आपण मोबाईलवर बोलतो आपण हॅलो करतो तो पुढचं पण हॅलो करतो मग नंतर आपण काहीतरी बोलू प्रश्न विचारू किंवा जे काही विचारू तो पण आपले खुशाली सांगेल वगैरे वगैरे. म्हणजे आपण दोन्ही कसं तर एकमेकांशी रँडमली बोलतो आहे. म्हणजे आपण बोलतो पण आहे तर आपण जेव्हा बोलतो आहे तेव्हा ॲक्च्युली आपला हँडसेट जो आहे म्हणजे आपला मोबाईल जो आहे तो ॲज अ TX मोडमध्ये काम करतो म्हणजे ट्रान्समिशन मोडमध्ये काम करतो. आणि जेव्हा आपण त्याचं ऐकतोय तेव्हा आपला मोबाईल जो आहे तो काय करतोय RX मोडमध्ये काम करतो म्हणजे रिसिव्हिंग मोडमध्ये काम करतो. आता हे कसं काम करणार आणि मोबाईल डिवाइस ॲक्च्युली काय त्याचं डिटेलिंग काय इंटरनल कोणते वेगवेगळे पार्ट्स असतात हे सगळं आपण आता पुढच्या याच्यात पाहू. हे सगळ्या डायग्राम्स तुम्ही आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर तुम्हाला दिसेल. आता याच्यात कारण आपण मोठं करतोय तर इतकं क्लिअर सगळे लेबल्स दिसत नाही आहे तरी तुम्हाला मी समजून सांगतो. आता हा एक बेसिक मोबाईलचा ब्लॉक डायग्राम आहे. बेसिक कुठला पण सिम्पलचा म्हणजे कीपॅडवाला असेल किंवा आपला टचपॅडवाला तर लेटेस्ट मोबाईल्स असतील. कन्सेप्ट सगळ्यांचे सेम आहे. ब्लॉक डायग्राम इज सेम. फंक्शन्स थोडेसे ॲडव्हान्स झाले आहेत वगैरे. आता कुठलाही मोबाईल घेतला तर त्यातला सगळ्यात महत्वाचा जो इम्पॉर्टंट जो पार्ट असतो तो काय असतो तो असतो इथे मायक्रो प्रोसेसर. तो काय आहे मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर म्हणजे जो ब्रेन म्हणजे मोबाईलवर जे काही काम होत आहे ते थ्रू सगळं त्या ब्रेनच्या थ्रू होत आहे. म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा कंट्रोल करणार आहे सगळ्यांना. आता इथे पण इथे सिम कार्ड आहे पहिले काय काय दाखवून देतो. ते मायक्रो प्रोसेसर आहे. इथे सिम कार्डचं जो स्लॉट असतो तो आहे सिम कार्ड आहे. इथे काय आहे इथे मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर सेक्शन आहे. इथे इथे दिसत नाही आहे पण आता मी सांगतो तुम्हाला की इथे मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर. आता मॉड्युलेटर अँड डिमॉड्युलेटर हे का आपण ऑलरेडी जे मॉड्युलेशन सिस्टीम किंवा आपण रेडिओ कम्युनिकेशनमध्ये आपण पाहिलं आहे की मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय.
म्हणजे एखाद्या सिग्नलला आपल्याला लॉंग डिस्टन्सला ट्रॅव्हलिंग म्हणजे सेंड करायचं आहे तर आपण वायर थ्रू वायर करणं इम्पॉसिबल आहे. कारण वायर कम्युनिकेशनला लिमिटेशन आहे. काहीतरी 1 मीटर 2 मीटर 5 खूप झालं तर 1 किलोमीटर आपण वायर रन करून स्पीकरच्या थ्रू आवाज आपला पाठवू शकतो जसं आपण माईक सिस्टीममध्ये वगैरे करतो. परंतु खूप लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन करायचं किंवा आपण रेडिओ रिसिव्हर पाहिले आपले साधे ऑडिओ FM रेडिओ वगैरे तर त्याच्यामध्ये आपण पाहिले की मॉड्युलेशन करून आपण पाठवतो. तसंच रिसिव्हिंग साईडला म्हणजे आपण रेडिओमध्ये गाणे जेव्हा आपण ट्युनिंग करतो तर खरखर आपण ट्युन करताना खरखर असा आवाज येतो आणि पर्टिक्युलर एका फ्रिक्वेन्सीला चॅनल ट्यून होऊन काय होतं आपल्याला गाणं येत होतं. म्हणजेच आपण डिमॉड्युलेशन करतो म्हणजे वॉन्टेड सिग्नल आपण घेतो आणि अनवॉन्टेड कॅरियरला आपण काय करतो उडून टाकतो किंवा त्याला ब्लॉक करतो. तसंच हा मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर हा एक सेक्शन आहे. इथे आहे रॅम. आता आपण मोबाईल रॅम दुसरं इथे काय आहे रॉम. रॅम आणि रॉम. आता रॅम म्हणजे काय आणि रॉम म्हणजे काय. रॅम म्हणजे रँडम ऍक्सेस मेमोरी. रॉम म्हणजे रीड ऑनली मेमोरी. आता रीड ऑनली मेमोरी म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये जो डाटा आहे तो परमानंट स्टोअर्ड आहे. तुम्ही पहा आपण मोबाईलमध्ये फोटो घेतो किंवा एखादं गाणं एखादा व्हिडिओ शूट करतो वगैरे वगैरे तर ते आपल्या मोबाईलमध्ये ते परमानंट स्टोअर्ड असतात. जोपर्यंत आपण त्याला डिलीट करत नाही तो आपल्याला हा म्हणजे इरेजेबल प्रोग्राम ॲक्च्युली रीड ऑनली मेमोरी म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑन म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार आपण इरेज पण करू शकतो राईट पण करू शकतो अँड त्याला लॉंग टाईम आपण ठेवू पण शकतो सेव्ह पण करू शकतो. तर अशी ती हे आहे. तर आपण आपला जो काही डाटा आहे व्हिडिओ PDF फाईल्स आहेत वेगवेगळे फोटोज आहेत जे काही डाटा आपण म्हणू ते आपण सगळं कुठे ठेवतो इथे. आणि याच्यातलाच काही भाग जो असतो म्हणजे कारण का हा इरेजेबल प्रोग्राम आहे म्हणजे याच्यातलेच काही भाग जो असा आहे की जो परमानंटली तिथे राईट आहे केलेला आहे. फॉर एक्झाम्पल मोबाईल आपण जसं ऑफ करून जसं ऑन करतो तर तो त्याच्यामध्ये ते येतं वरती तर सॅमसंग लिहून येतं किंवा मोटोरोलामध्ये लिहून येतं किंवा जो कोणत्या त्या कंपनीचं त्याचं ब्रँडिंग लिहून येतं आणि एक प्रकारचे म्युझिक वगैरे येते म्हणजे तो बूट होतो. आपण काय म्हणतो त्या दुसऱ्या भाषेमध्ये की तो आपला मोबाईल बूट झालेला आहे. तर हा सुद्धा डाटा हा कुठे असतो की तो याच्यामध्ये असतो तो आपण तो डिलीट करू शकत नाही. तो ॲक्च्युली प्रोटेक्टेड असतो त्याला आपण डिलीट करू का. तुम्ही पहा आपण जरी पण रिसेट केलं किंवा आपला मोबाईल फॉर्मॅट जरी केला तरी पण तो डाटा त्याच्यामध्ये सेव्ह असतो म्हणजे तो अगेन अँड अगेन जो यूज होणार आहे. फक्त आपण जो क्रिएट केला डाटा म्हणजे फोटोग्राफ्स व्हिडिओज वगैरे हे आपण आपला तो राईट आहे की तो आपण डिलीट करू शकतो वगैरे. जनरली रॉमचा साईज किती असतो. आता आपण जे लेटेस्ट मोबाईल घ्यायला जातो आपण म्हणतो की 64 GB आम्हाला नुसता रॉम चाहिए किंवा मग 32 GB. आता 32 वगैरे काय चाललं आता 62 128 वगैरे आता खूप हायर साईडला आपण चाललेलो आहे. तसंच रॅम एक महत्वाचं आहे रँडम ऍक्सेस मेमोरी. आता रॅमचं काय महत्व आहे जो आता बघा रॅम म्हणजे काय आहे की एक अशी यूज आहे की जी टेम्पररी मेमोरी आहे. म्हणजे आपण जे काही काम करतो आहे मोबाईलवर जे काही आपण काम करतो आहे समजा आपण गुगलमधनं एखादा युट्यूबमधनं आपण एखादा व्हिडिओ पाहतो तुम्ही बघा एक बफरिंग आपल्याला ते रिंग दिसते ती ॲक्च्युली काय आहे म्हणजे जे काही आपण डाटा जो डाऊनलोड होत आहे तो काय होतो तो रॅममध्ये जात असतो आणि रॅममधनं तो डाटा मग प्रोसेसर प्रोसेसिंग करून मग इथे स्क्रीनवर तो आपल्याला तो व्हिडिओ दिसत असतो. तर हे म्हणजे काय म्हणजेच काय की रॅम सुद्धा जितकं मोठं असेल जितका त्याचा साईज मोठा असेल तितकं चांगलं. म्हणजे काय की नॉर्मली रॅमचा साईज आता मार्केटमध्ये 64 GB रॉम आणि 4 GB रॅम असं कॉन्फिगरेशन असतं किंवा मग 128 6 GB पण आता आलेलं आहे. तर जितकं रॅमची साईज मोठी जितकी रॉमची साईज मोठी तितका आपला मोबाईल फास्ट राहतो आणि प्रोसेसरवर पण डिपेंड आहे की तो किती फास्ट राहणार. त्यानंतर इथे आहे LCD स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर आपल्याला जे काही दिसत आहे ते सगळं आहे ते स्क्रीन. आता ही जर आपला साधा जुना टाईपचा फोन असेल तर एक नॉर्मल ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे मोनोक्रोम पण स्क्रीन असू शकते किंवा कलर पण नंतर आले होते त्याच्यामध्ये पण. आणि आता तर सगळे टच स्क्रीन आहे HD सगळे स्क्रीन आहेत म्हणजे हाय एंड सगळी टेक्नॉलॉजी आली. पुढे इथे काय झालं आहे कीबोर्ड. आता कीबोर्ड म्हणजे जुने टाईपचे मोबाईल म्हणजे ज्याच्यात कीबोर्ड कीज होते नंबर्स होते वगैरे आपण ते टाईप करून अल्फा न्यूमरिक टाईप करायचो ठीक आहे. आता लेटेस्टमध्ये त्याचं कीबोर्ड व्हर्च्युअल कीबोर्ड्स आलेत म्हणजे आपण टच स्क्रीन आलेलं आहे सॉफ्टवेअर कीबोर्ड तो क्रिएटेड कीबोर्ड आपल्याला दिसतो आपण त्याच्यावर टाईप करून आपण जे काही टाईप करायचं वगैरे आपण ते टाईप करू शकतो. म्हणजे कीबोर्ड आहे कीबोर्डच फक्त त्याचे टेक्नॉलॉजीप्रमाणे तो चेंज झालेला आहे. त्यानंतर इथे काय आहे इथे
डिजिटल टू अनालॉग कन्वर्टर आणि अनालॉग टू डिजिटल कन्वर्टर हा एक सेक्शन आहे. डिजिटल टू अनालॉग कन्वर्टर आणि अनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. इथे आहे, हे तर सांगतो काय कसं काम करणार. इथे आहे माईक, मायक्रोफोन आणि इथे वरती आहे स्पीकर. आता हे सगळं काम कसं होतं पहा. आता जे काही सिग्नल्स आपल्याला, आपण जे पुढच्या स्लाईडमध्ये पाहिले, मागच्या स्लाईडमध्ये, की हे जे काही सिग्नल्स आपले हे येत आहेत, हे सगळे काय आहेत, अनालॉग सिग्नल आहेत. जिथे पण रेडिओ फ्रिक्वेन्सी आली, किंवा सिग्नल आपण म्हणतो, तर त्याला आपण सगळ्यांना काय म्हणतो, अनालॉग सिग्नल. पण परंतु याच्या इंटरनल भले ते पुन्हा डिजिटलमध्ये कन्वर्ट करून डिजिटल प्रोसेसिंग होत असेल, परंतु थ्रू एअर हे जे सिग्नल असतात त्याच्यामध्ये मॉड्युलेटेड सिग्नलच असतो. म्हणजेच त्याच्यामध्ये कॅरियर सिग्नल ऍड करून तो फॉरवर्ड केलेला असतो, म्हणजे तो अनालॉग सिग्नलच असतो. आता समजा पहिले आपण रिसिव्हिंगचं बघूया. समजा आपण रिसिव्हिंग कोणीतरी कॉल आपल्याला कॉल केला, तर सिग्नल काय येणार, हा जो अँटिना आहे त्याच्यापर्यंत येणार, म्हणजे बीटीएसच्या नियरेस्ट बीटीएस कडनं आपल्या मोबाईलच्या अँटिना जवळ येणार. अँटिनाकडे जसे सिग्नल्स आले, कारण ऍटमॉस्फिअरमध्ये लाखो हजारो करोडो सिग्नल्स आहेत, परंतु तो आपल्या सिमच्या थ्रू हँडशेक करून आयडेंटिफाय करणार की नाही हाच मोबाईलला कॉल करायचा आहे. आता जसं इथे सिग्नल्स आले आणि हा, कारण की हा काय होतं आपण पाहिलं की मॉड्युलेटर आणि मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेटर दोन्ही पण आहे, तर हा त्यावेळेस आर एक्स मोडमध्ये ॲज अ डिमॉड्युलेटर काम करणार आणि थ्रू मायक्रो प्रोसेसर थ्रू सिम कार्ड चेक करणार आणि एम टी एस फायनली चेक करणार की हा व्हॅलिड म्हणजे युजर आहे आणि तो कसं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करणार. पहा तुम्ही की ते सिग्नल येणार म्हणजे डिमॉड सेक्शनला, डिमॉड्युलेटर काय करणार, सिग्नलला डिमॉड्युलेट करून आणि पुन्हा मायक्रो प्रोसेसरकडे देणार. मायक्रो प्रोसेसर त्याला आयडेंटिफाय करणार, सिमच्या थ्रू पुन्हा आयडेंटिफाय करणार की नाही हा बरोबर आहे आणि तो आता रेडी आहे, म्हणजे कम्युनिकेशनसाठी रेडी आहे. मेन वाईल तो काय करणार की इथून डिजिटल टू अॅनॉलॉगला, म्हणजे डिजिटल टू अॅनॉलॉग कन्व्हर्टर जे आहे त्याला सुद्धा सिग्नल देणार. म्हणजे हे जे कोणते सिग्नल्स येणार आहे हे याला तो काय करणार, डिजिटल टू, कारण आपला आवाज, स्पीकरमधनं येणारा आवाज किंवा माईकमधनं जाणारा आवाज हे सगळे अॅनॉलॉग सिग्नलच आहे. म्हणजे आपण आपला जो माईक काय करतो की व्हॉइस सिग्नलला, म्हणजे ह्युमन व्हॉइसला तो ॲज अ अॅनॉलॉग सिग्नलला कन्वर्ट, म्हणजे आपण जे काही माईकमधनं बोलू ते फायनली काय होणार, अॅनॉलॉगमध्ये कन्वर्ट होणार. परंतु प्रोसेसर हा सगळं काम डिजिटल बेसवर करत असतो, म्हणूनच हा अॅनॉलॉग टू डिजिटल कन्व्हर्टर किंवा डिजिटल टू अॅनॉलॉग कन्व्हर्टर तिथे आहे. आता एकदा कॉल हे सगळं हँडशेकिंग सगळं झालं, कॉल एस्टॅब्लिश झालं, आपण बोलणं चालू केलं, तर जेव्हा आपण बोलतो म्हणजे माईकमधून आपण जेव्हा बोलतो आहे, तर हा अॅनॉलॉग टू डिजिटल कन्व्हर्टर काय करणार, डिजिटल सिग्नल इथे देणार, म्हणजे मायक्रो प्रोसेसरला देणार, मायक्रो प्रोसेसर त्याला प्रोसेस करणार आणि पुन्हा इथे काय होणार की तो मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर सेशन जे आहे त्यावेळेस तो ॲज अ टी एक्स म्हणून काम करणार, ते प्रोसेस करून तो टी एक्स सेशन करून इथे ट्रान्समिट करून देणार आणि मग पुन्हा नियरेस्ट बेस स्टेशनकडनं एम टी एस ओ आणि मग त्या जो ज्याला ज्याच्याशी आपण बोलतो आहे त्याच्या नियरेस्ट स्टेशन बेस स्टेशनकडनं त्याचं हँडसेट, असं हे कम्युनिकेशन होणार. जेव्हा तो समोरचा कॅन्डिडेट बोलतो आहे त्यावेळेस जो सिग्नल्स येणार आहे त्याचा जो व्हॉइस आहे तो इथे पुन्हा म्हणजे डिमॉड कडनं प्रोसेसर केल्यानंतर हा काय करणार की ते जे डिजिटलला अॅनॉलॉगमध्ये कन्व्हर्ट करून मग आपल्याला तो स्पीकरला देणार, म्हणजे आपण त्याचं जे काही बोलणं आहे ते आपण ऐकू शकू. तर अशा प्रकारे कम्युनिकेशन सिस्टीम ही काम करते. तर आज आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं की आपण सगळ्यात म्हणजे सुरुवातीला आपण सेल सिस्टीम काय असतं हे पाहिलं, सेल्युलर सिस्टीम एक्झॅक्टली काय असते ते पाहिलं. थोडक्यात पुन्हा सांगतो की सेल इज नथिंग बट प्रत्येक एरियामध्ये जे टॉवर लागलेलं आहे त्याला आपण सेल म्हणतो. म्हणजे त्या एरिया टू एरिया आपण जरी मूव्ह झालो किंवा त्याला रोमिंग पण म्हणतो, रोम झालो आपण, तर आपण कव्हरेजमध्येच राहू. ठीक आहे, आपण समजा त्या सेलच्या बाहेर गेलो तर आपण म्हणू की बा आपण आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये चाललेलो आहे. त्याच्यानंतर आणखी आपण याच्यामध्ये काय पाहिलं, जे काही कम्युनिकेशन आपण करतोय अगदी आपल्या शेजारच्या व्यक्तीला पण आपण बोलतो आहे, तर ते सगळे थ्रू एम टी एस ओ म्हणजे मोबाईल टेलिफोन स्विचिंग नेटवर्कच्या थ्रूच कॉल होणार. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरी जी स्लाईड पाहिली की समजा दोन व्यक्ती आपसात बोलत आहे, एक समजा नागपूरला आहे, एक इथे मुंबईला आहे, तर ते सगळे कसं कम्युनिकेशन होणार की जो काही कॅन्डिडेट नागपूरचा आहे त्याचा नियरेस्ट बस स्टेशनच्या थ्रू पुन्हा एम टी एस ओ आणि एम टी एस ओकडनं हा ज्याला आपण मुंबईला फोन लावलेला आहे त्या कॅन्डिडेटला त्याचा नियरेस्ट बस स्टेशन
आणि तू असं म्हणजे मग हा समजा पुण्याला आयडियाचं असेल तर तो कॉल कसं जाणार, नागपूर टू पुणे, पुणे टू मुंबई असा कॉल जाणार. किंवा अगदी शेजारच्या मुलाला किंवा कॅन्डिडेटला पण आपल्याला फोन करायचा आहे तर तो म्हणजे वाया थ्रू पुण्यात जाणार, म्हणजे एमटीओसी थ्रू जाणार. त्यानंतर आपण पाहिलं की मोबाईलचं पूर्ण ब्लॉक डायग्राम पाहिलं, मोबाईल ब्लॉक डायग्राममध्ये वेगवेगळे सेक्शन्स काय असतात ते सगळं आपण पाहिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण मोबाईल ट्रेनर किट सुद्धा बनवलेलं आहे. आपण तुम्ही बऱ्याचदा आपण तुम्ही पाहिलेले आपण डिस्प्लेवर बऱ्याचदा ठेवत असतो वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे वेगवेगळे मोबाईल आपण अगदी म्हणजे ऑर्डर जे ओल्डवाले होते म्हणजे कीपॅडवाले होते ते मोबाईल, त्यानंतर आपण अगदी टच स्क्रीनवाले पण मोबाईल ठेवले, त्याचे काय इंटरनल पार्ट्स असतात ते आपण तिथे पाहिले, तर तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स पण मी तुम्हाला ऑलरेडी पाठवले आहेत, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही डिटेलमध्ये पहा की कुठले कुठले कॉम्पोनंट्स कसे असतात ते तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेलं आहे. तर स्टुडंट्स सगळ्यांनी आजचा जो काही हा व्हिडिओ आहे हा तुम्ही सगळ्यांनी पुन्हा रिवाईज करून पहा. मी पण म्हणजे प्रयत्न जास्तीत जास्त केला आहे की याला एक्सप्लेन करण्याचा शॉर्ट पिरियडमध्ये, कारण व्हिडिओ साईज आपला वाढून जाईल. तर सगळ्यांनी इथं स्टडी करा, कुठला पण प्रकारचे क्वेरीज आहेत ते क्वेश्चन्स आहेत किंवा एखादं सेक्शन पुन्हा समजवायचं तर पुन्हा मला सांगा, मी तुम्हाला फोनवर सांगेल. सगळ्यात महत्त्वाचं की COVID-19 हा जो डिसीज आहे आणि त्याला प्रिव्हेंट करण्याकरता आपण संपूर्ण देश हा लॉकडाऊन केलेला आहे. लॉकडाऊन केलेला आहे म्हणजेच काय आहे की आपल्याला आपल्या घराच्या बाहेर निघायचं नाही आहे. आपल्या माननीय प्रधानमंत्री यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं आपल्याला पूर्णपणे पालन करायचं आहे, कारण हा जो व्हायरस म्हणजे करोना व्हायरसमुळे जो काही हा रोग वाढणार आहे तो आपण बाहेर न गेल्यामुळेच तो आपण त्यातनं वाचू शकतो, कारण बाहेर कोणाला लागत काय झालेली आहे कोण इन्फेक्टेड आपल्याला माहिती नाही. त्यामुळे इट इज बेटर की आपण त्याच्यापासून दूर राहू आणि आपापल्या घरात राहून आपला अभ्यास करू. हे जे काही मी व्हिडिओ शेअर करतो त्याचा अभ्यास करून यूट्यूबवर मी काही व्हिडिओज आधी पण शेअर केले, MCQ शेअर केले, त्याचं पूर्णपणे आपण स्टडी करू आणि अशा प्रकारे आपण आपली काळजी घेऊ. सो टेक केअर, ऑल द बेस्ट.